दर्शना पवार 26 वर्षांची उमदी तरुणी स्पर्धा परीक्षेत पास होऊन आकाशाला गवसणी घालायचं तिनं स्वप्न बघितलं आणि ते पूर्णही केलं। नुकत्याच झालेल्या परीक्षेत ती चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाली। वन विभागाच्या चांगल्या पोस्टवर तिची निवडही झाली। आताशा कुठे आयुष्यातील संघर्ष संपला म्हणून ती आनंदी होती। मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही। राजगडाच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला। खून करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तिचा बालपणीचा मित्र राहुल हंडोरे होता। कोण होता हा राहुल हंडोरे, त्याने दर्शनाचा खून का केला, पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। सुधीर उर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे आणि दर्शना पवार दोघेही बालपणीचे मित्र होते। दर्शनाच्या मामाचं घर आणि राहुल हंडोरेचं घर समोरासमोर आहे। दर्शना मामाच्या गावी गेल्यानंतर तिची राहुल सोबत बालपणीच ओळख झाली होती। दोघे चांगले मित्र होते। दर्शना ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तसाच राहुलही तयारी करायचा। मागील काही वर्षांपासून तो पुण्यात राहायचा। त्याने पार्ट टाइम जॉब करून स्पर्धा परीक्षा देखील दिली आहे। सध्या तो फूड डिलिव्हरीचं काम करून पुण्यातच एका खोलीत राहायचा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा। मात्र दर्शना परीक्षेत पास झाली आणि राहुल पाठीमागेच राहिला। स्पर्धा परीक्षेत पास झाल्यानंतर घरात दर्शनाच्या लग्नाची चर्चा सुरू होती। मात्र राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं, तिचा मात्र लग्नाला नकार होता। त्यामुळे राहुलने रागाच्या भरात दर्शनाचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे। आरोपीचा बॅकग्राऊंड असा आहे की आरोपी पण MPSC ची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाईम जॉब्स करून MPSC ची परीक्षा पण दिल्या त्यांनी। सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाईम जॉब करून एका रूममध्ये राहत होता आणि MPSC ची परीक्षा देत होता। त्यांची ओळख जसं मी सांगितलं लहानपणीपासून ओळख आहे। मुलीचा मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोरसमोर असल्यामुळे लहानपणीपासून यांची ओळख आहे। ते आता सध्या नाही सांगता येणार मला, पण ह्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळ्या डिटेल्ड इंट्रोगेशन नंतरच क्लिअर होईल। नाही, नातेवाईक नाही आहे। नाही, दर्शनाने नाही। दरम्यान शेवटचं बोलायचंय असं म्हणून राहुल दर्शनाला राजगड किल्ल्याच्या पायथ्याला घेऊन गेला। त्या ठिकाणी त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला असावा आणि त्यानं दर्शनाचा खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। खून केल्यानंतर राहुलने रेल्वेने लांबचा प्रवास केला आहे। बुधवारी रात्री तो अंधेरी रेल्वे स्टेशन इथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे। राहुल सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे। सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतूनच या संपूर्ण प्रकरणाचा आणखी उलगडा होऊ शकतो। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com।